काही ठिकाणी जे आहे भोंग्यांना घेऊन आंदोलनं केली जात आहेत. एकंदर आपण बघितलं तर मुंबई असो किंवा पुणे असो तणावग्रस्त परिस्थिती जी आहे ती आहेच. कोल्हापूरचा विजय झालेला, कोल्हापूरचा इतका मोठा विजय झालेला आहे हे अपेक्षित होतं का? याबद्दल तुमचं काय म्हणणं की कुठल्या मुद्द्यांवर भाजपला मात दिली गेली? कोल्हापूरचा विजय हा निश्चितच आम्हाला अपेक्षित होता. खरं तर याच्यापेक्षा अधिक मोठा विजय व्हायला, परंतु तीन पक्षांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाने विकासाच्या कामावर काही बोलण्याच्या ऐवजी फक्त धार्मिक भावना पुढे आणून त्याच्यामधून जो प्रचार केला त्याला जनतेने नाकारलेला आहे. आणि त्यामुळेच आमच्या केसरी जाधव या प्रचंड मताने विजयी झालेले आहेत. असं ज्या पद्धतीनं आता एक हनुमान चालीसा पठण करण्याचं सगळ्यांनी सुरू केलेलं आहे. आज तर नवनीत राणा पण म्हणाला की मातोश्री बाहेर येत आहेत. एकूणच हनुमान चालीसा पण राजकारण त्यातलं जे काही राज्यातलं वातावरण त्यामुळे दूषित होत आहे. हनुमान चालीसा असेल, महाआरती असेल, आणखी काही धार्मिक असेल, ज्याला ज्याला जे जे करायचं त्याने आपापल्या घरामध्ये करावं, आपापल्या तीर्थस्थानामध्ये करावं, मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, चर्चमध्ये, आणखी कुठं काय करायचं असेल ते करावं. परंतु विनाकारण त्याचं भांडवल करून किंवा त्याचा इश्यू करून समाजामध्ये एक प्रकारची जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून होतोय, ते काम कोणी करू नये एवढंच मला त्यांना सांगतो. राजकारण्यांनी आपल्या ठाण्याच्या सभेत सरळ सरळ सरकारलाही आपण म्हणजे धमकीच दिली की 3 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू, नाही भोंगे उतरले तर ते त्यांच्या स्टाईलमध्ये पुढची जी काही कारवाई असेल ती करेल. याला सरकार सिरियसली घेत आहे की यालाही इग्नोर केलेलं आहे? याला सरकार सिरियसली अशासाठी घेत आहे की कुळामध्ये ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो बोलताना, त्या न्यायालयीन निर्णयामध्ये भोंगे काढावेत असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये रात्री 10 ते 6 या कालावधीमध्ये भोंगे लावू नयेत किंवा लाऊडस्पीकर लावू नयेत अशा प्रकारचा न्यायालयाचा निर्णय आहे.